नमस्कार मित्रांनो, रंग माझा वेगळा बाय अंजली एम या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करते। आज आपण आकर्षक अशी वस्त्रमाळ कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणारे साहित्य आहे कापूस, फेविकॉल, विभूती किंवा भस्म, ड्रॉइंग शीट, ग्लिटर पेपर, कुंकू आणि हळद। इथे मी मेडिकलचा कापूस वापरला आहे, पण तुमच्याकडे जर कापसाची बोंड असतील तर त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहे, कापूस व्यवस्थित पिंजून घ्यायचा आहे, तोही कापूस चालणार आहे। आपण इथे आता या कापसाची एक लांब पट्टी काढून घेऊ। आपल्याला ज्या मूर्तीसाठी किंवा फोटोसाठी हार बनवायचा आहे त्याच्या साधारणतः मापाने आपण लांब पट्टी काढून घेणार आहोत ही कापसाची। आता इथे हा मेडिकलचा कापूस आहे, त्यामुळे अशी लांब पट्टी सहज काढता येते, पण जर तुमच्याकडे साधा कापूस असेल तर तुम्हाला त्याला असा हातावर व्यवस्थित गोल फिरवत अशी लांब अशी त्याची सुरळी बनवून घ्यायची आहे छानपैकी। बोटांना थोडंसं भस्म लावायचं आहे। तुमच्याकडे जर हे विभूती किंवा भस्म नसेल तर याऐवजी तुम्ही दूध आणि पाण्याचाही वापर करू शकता। थोडंसं दूध हाताला लावायचं आहे आणि असं गोल कापूस फिरवायचा आहे। परत ही जी मणी आहे हा कापसाचा आपण तयार करणार आहोत, तो जेवढा मोठा हवा आहे तेवढा हातात पकडायचा आणि किंचित आपल्याला ताण द्यायचा आहे कापसाला। ताण दिल्यावर परत आपण असं तो मधला जो भाग आहे तो बोटाच्या साह्याने असा पिळणार आहोत। बघा, आपला एक मणी तयार झालाय। असेच आपल्याला बाकीचे सगळे मणी करून घ्यायचे आहेत। तुम्ही पहिल्यांदाच जर अशी वस्त्रमाळ बनवत असाल आणि कापसाला थोडं जोर देऊन ओढताना जर तुमचं असं पूर्णपणे वेगळं झालं तरीही घाबरू नका। याला परत आपण ह्या कापसावर ठेवायचं, व्यवस्थित पिंजून घ्यायचा तो कापूस आणि मग हलक्या हाताने ओढायचं आहे परत। आणि पुन्हा आपण त्याला हलक्या हाताने ओढल्यावर पुन्हा त्याला असं गोल फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघा बघा, जोडल्या गेलं, आपली वस्त्रमाळ बनवून तयार आहे। आता आपण काही फुलवाती बनवून घेऊया। फुलवाती मी बनवून घेतली आहेत। दोन मण्यांमधली जागा जर तुम्हाला थोडी बारीक वाटत असेल तर थोडा कापूस घ्यायचा आहे आणि तो ह्याच्यावर असा फिरवून आपल्याला घट्ट बसवायचा आहे। बघा, दोन मण्यांच्या मधली जी जागा आहे त्याला आपल्याला हळद आणि कुंकू लावायचं आहे, पण हळद आणि कुंकू आपल्याला एका आड एक लावायचं आहे। म्हणून मी सुरुवात हळदीपासून केली तर मधली एक जागा कुंकवासाठी सोडते। आता पुन्हा हळद घेणार आहे। हळद आणि कुंकू आपलं लावून झालेलं आहे। आता आपण हे सुकण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता ग्लिटर पेपरवर आपण एक आकार काढून घेऊया। तुम्हाला हवा तो आकार काढू शकता। मी इथे पंचकोन काढणार आहे। ग्लिटर पेपरचा वापर केला आहे, पण तुम्ही त्याऐवजी असा चमकीचा कागदही वापरू शकता। ज्या आकाराचा मी ग्लिटर पेपरचा तुकडा कापला आहे त्याच आकाराचा मी ड्रॉइंग शीटचाही एक तुकडा कापून घेतलेला आहे। आता या ग्लिटर पेपरचा आपण ही जी वस्त्रमाळ बनवलेली आहे त्याला पदक करणार आहोत। हा जो मी पंचकोन कापला आहे त्याच्या दोन्ही वरच्या बाजूच्या टोकांना मी वस्त्रमाळेची ही दोन टोकं चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीने। आता ह्या बाजूला आपण ज्या फुलवाती तयार केल्या होत्या त्या चिटकवून घेऊ। आता ह्या सगळ्या फुलवाती आपल्या पक्क्या चिटकल्या पाहिजे,
म्हणून आपण त्यावर हा जो ड्रॉइंग शीटचा तुकडा कापला होता तो चिकटवणार आहोत। याला थोडं सुकू देऊया। मी कापसाचा असा गोल सर्कल कापून घेतलाय, तो मला इथे ह्या पदकाच्या मध्यभागी चिटकवायचा आहे। तुम्ही हे पदक असंही ठेवू शकता किंवा ह्याच्या मध्यभागी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादा कुंदन देखील लावू शकता। या वस्त्रमाळेमध्ये मी हे जे कापसाचे मणी बनवलेले आहेत त्यांची संख्या ही पूर्णपणे ज्या मूर्तीला किंवा फोटोला आपण ही वस्त्रमाळ घालणार आहोत त्याच्या आकारावर आणि उंचीवर अवलंबून आहे। सात्विक आणि सुंदर अशी वस्त्रमाळ आपली तयार आहे। यासारख्या सोप्या आणि आकर्षक वस्त्रमाळांच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की बघा। असेच सोपे आणि नवनवीन कलाविष्कार पाहण्यासाठी रंग माझा वेगळा बाय अंजली एम हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटनही दाबा। मित्रांनो, तुम्ही देत असलेला प्रतिसाद हीच माझी प्रेरणा आहे। म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला तुमच्या पुढे असे सोपे आणि नवनवीन कलाविष्कार सादर करण्यासाठी प्रेरणा मिळत राहील। माझ्या संपूर्ण यूट्यूबच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा, आनंद पसरवा। धन्यवाद।